अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि सोलापूरच्या लोकांनी तर 20 वर्षात काही झालेलं नाही हे लोकांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम सांगण्यासारखं सुद्धा कुठले कामं त्यांनी केलेली नाहीत। त्यांचे कार्यकर्तेसुद्धा ज्या डेबिटिंगला येतात काहीतरी गोंधळ घालून विषय डायव्हर्ट करण्याचं काम करतात कारण मालकांनी काही काम केलं आहे नाही आणि त्यामुळं त्यांना सांगण्याला सुद्धा काही कामं नाहीत। सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून सांगितलं जातं। आता हेच बसवेश्वर महाराजाचं सुपीकरणचं काम क्रेडिट घेण्यासाठी पडलं होतं आणि मला वाटतं 3 ते 4 वर्ष झालं पुतळ्याचं काम चालू आहे। बोर्ड लावून 3-4 वर्ष झाले अजूनही काम पूर्ण झालेलं नाही। फक्त बोर्ड लावण्याची घाई मात्र त्यांना लागलेली आहे आणि फक्त बोर्ड लावायचं काम आणि लोकांची दिशाभूल करणं मतं घेण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं आहे। त्यामुळे लोक फक्त वाट बघतात कधी 20 तारीख येते आणि कधी यांना एकदा घरी पाठवू अशी असं चित्र शहर उत्तर मतदारसंघामध्ये दिसायला मिळतं आहे। यावेळेस 100% तुतारी वाजणार आणि ही तुतारी मुंबईला जाणार। वाजणार म्हणजे वाजणारच। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या विनंती माफी मागावी अशी विनंती आहे कशा? उद्धव ठाकरेंचं आणि माझी भेट झालेली आहे। हे फक्त स्टंट आहेत। जे मालकाचे दलाल आहेत हे दलाल लोक फक्त वेगळ्या पद्धतीचं वातावरण खराब करण्याचं काम करतायत। त्यांना जर खरंच मनापासून जर मी माफी मागायची वाटत असेल माझी चूक असेल असं जर झालं असतं तर ते माझ्या मला येऊन भेटले असते। मला न भेटता डायरेक्ट मीडियाकडे जाऊन वातावरण जे खराब करण्याचं जे काम सुरू आहे ते मला वाटतं फक्त जे ज्याच्या मीठ त्यांनी खाल्लेलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आहे। पक्षाची जर त्यांनी चांगलं राहिलं असतं तर पक्ष वाढला असता पण पक्षाशी प्रामाणिक न राहता दमड्याशी फक्त प्रामाणिक राहणाऱ्या लोकांनी या पद्धतीचा डाव सगळा सुरू केलेला आहे।